सभापति विनायक जी कुमटकर जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिति से सभापति और जिला बैंक के संचालक संजयराव काळे अरुण सांबारे अनिल बाबा राक्षे रामदास शेठ ठाकुर पायशेठ मामा ठाकुर दादा इंगोले नवनाथ शेठ होले संतताई जाधव या तुकावाडीचा सरपंच कुसुमताई भांबुले आणि आपण विलास शेठ कातर सगळीच आपली माणसं मागे अजयराव पण आपली बसले सगळीच आपली माणसं बसलेली त्यामुळे सगळ्यांची नावं घेण्याविषयी सगळेच मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेच खर तर अण्णांनी जवळपास सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कालच्या घटनेचा आमच्या दिलीप दादांनी उल्लेख केला अण्णांनी उल्लेख केला. तुम्हाला माहिती आहे मी शक्यतो कधीच कुणावर वैयक्तिक टीका करत नाही पण काही अनुभवी वयस्कर माणसांनी असा पोरकटपणा करणं हे राजकारणाच्या सुसंस्कृतपणाला शोभत नाही एवढं प्रामाणिकपणे सांगतो. अगदी खरं सांगतो खरं तर अण्णा माजी खासदारांना या उद्घाटनाला बोलवायचं होतं. माजी खासदारांना या उद्घाटनाला बोलवण्यासाठी मी फोन हातात घेतला आणि फोनवर संजयराव मी हे बघितलं की त्यांनी आजच उद्घाटन करायचं ठरवलं. बोलवायचं अशासाठी होतं कारण याची टेंडर प्रोसेस ही त्यांच्या काळात झाली त्यांना याचं श्रेय आहे. श्रेय याचं सुद्धा आहे जे कैलास बापूंनी सांगितलं ते म्हणजे 2.5 किलोमीटरचा रस्ता 4.5 किलोमीटरचा का झाला याचं सुद्धा श्रेय तर घ्यावंच लागेल. कुठल्या जागेसाठी रस्ता झाला याचंही श्रेय घ्यावं लागेल आणि कोणाची शाळा वाचवली याचंही श्रेय घ्यावंच लागेल. पण वस्तुस्थिती ही आहे की या बायपासच्या कामाची वर्क ऑर्डर जर आपण बघितली तर ती वर्क ऑर्डर 19 जुलै 2020 वर्क ऑर्डर. मग आता तुम्ही सांगाय जर ही वर्क ऑर्डर 19 जुलै 2020 असेल त्याचं काम आता पूर्ण झालं असेल तरी म्हणजे हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे. म्हणजे अण्णा कसं महाराष्ट्र राज्यात सध्या आपण पद गेल्यानंतर सरभरीत झालेल्या काही व्यक्ती बघतो. जशा महाराष्ट्र राज्यात बघतो तशा शिरूर लोकसभा मतदारसंघात जर बघायला लागत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा. या पलीकडे मी त्यांच्यावर फार जास्त काही बोलण्याचा विषय येत नाही कारण जेव्हा आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला अण्णांच्या पाठिंब्यानं जेव्हा आपण ही खासदारकीची धुरा खांद्यावर सोपवली त्यानंतर ही कामं जी रखडली होती ही कामं रखडल्यानंतर याच्यामध्ये मुद्दाम अलाइनमेंट बदला आणि काम आणखी पुढे न्या हा विचार आपला कधीच नव्हता. काम मार्गी लागलं पाहिजे ही गोष्ट जास्त महत्वाची होती. मागे अनिल बाबांनी याची साक्षीदार आहेत की मागे लॉकडाऊनमध्ये सुद्धा 2 वेळा आपण येऊन याची संपूर्ण पाहणी करून गेलो कुठे कुठे अडचणी आहेत त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या जेणेकरून काम लवकरात लवकर पूर्ण होईल. कार ग्रामस्थांनी ज्या आता गोष्टी सांगितल्या या ग्रामस्थांच्या तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत या सगळ्या सोडवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. आणि ज्या सुरक्षेच्या अडचणी आहेत त्या 2 गोष्टी आहेत त्यामध्ये काही भूसंपादनाचे जे काही विषय आहेत त्यामध्ये एक तर पुरवणी मागण्यांचे जे विषय आहेत त्या पुरवणी मागण्यांचे विषय तुमच्या आता जवळपास मार्गी लागलेले आहेत. दुसरी गोष्ट जिथे वाद आहेत आपापसात कौटुंबिक वाद आहेत अशा ठिकाणचे काही अवॉर्ड अजून होणं बाकी आहे ते कौटुंबिक वाद आपापसात मिटल्यानंतर ते अवॉर्ड सुद्धा होतील. जो सुरक्षेचा प्रश्न आहे यासाठी मी कायम आग्रह त्यामुळे या हा चौक असेल किंवा तुम्ही सर्व्हिस रोड म्हणालात या संदर्भातले सुरक्षेचे सगळे विषय हे व्यवस्थित हाताळले जातील हा मी तुम्हाला शब्द देतो आणि मी अधिकाऱ्यांनाही तशा सूचना देतो मी कॉन्ट्रॅक्टरलाही तशा सूचना देतो कारण इथे रमलिंग स्ट्रीप लागणं इथे त्याच्या सिग्नलिंग यंत्रणा जी असेल ती बसणं या सगळ्या गोष्टी अत्यावश्यक आहेत. कारण रस्ता झाला मी कायम हेच म्हणतो की रस्ता होतो त्या रस्त्यावर जेव्हा एखादा जीव जातो तेव्हा त्याच्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान होतं आणि ते होऊ नये यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. इथे कुठलाही श्रेयवादाचा भाग नाही. पत्रकार बांधवांना मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो कोणताही लोकप्रतिनिधी असो जर तो म्हणत असेल की हे काम मी केलं तर धादान तो खोटं बोलतो. काम होणारच असतं. तुम्ही फक्त जनतेचे सेवक असता तुम्ही फक्त निमित्त मात्र असता आणि या कामाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर आदरणीय गडकरी साहेबांना याचं फार मोठं श्रेय दिलं पाहिजे कारण मी पुढच्या नारायणच्या कार्यक्रमात त्याचा आणखी मोठा उहापोह करणार आहे की हा
पुणे नाशिक हायवे ब्लॅकलिस्ट होण्याच्या मार्गावर का होता, हा ब्लॅकलिस्ट होण्याच्या मार्गावर असताना हा नेमका का रखडला, आणि हा जेवढा रखडला होता त्यानंतर गडकरी साहेबांनी प्राधान्यानं या रस्त्यावर जो मगाशी दिलीप दादांनी सांगितलं जवळपास 450 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा निधी, आणि इतकंच नाही तर जर कोणी सन्माननीय माजी लोकप्रतिनिधी स्वतःच्या दूरदृष्टीविषयी एवढं सांगत असतील तर विशेषतः चाकणच्या जे 2 फ्लायओव्हर आहेत त्या चाकणच्या वाहतुकीची कोंडी आपल्याला 15 वर्षात सोडवता आली नाही हे अपयशाचं श्रेय सुद्धा घ्या ना कधीतरी। आणि आता माननीय गडकरी साहेबांच्या पाठिंब्यानं त्यांच्या माध्यमातून जवळपास 660 कोटी रुपयांचा आपण 6 पदरीकरणाचा प्रस्ताव हा पुणे नाशिक हायवेचा जो मोशी ते चांडोली हा संपूर्ण स्ट्रेच आहे या स्ट्रेचसाठी 660 कोटी रुपयांचा हा आपण संपूर्ण प्रस्ताव आणलेला आहे आणि यामुळे चाकणची जी वाहतुकीची कोंडी हा प्रश्न सुटणार आहे। इतकंच नाही तर तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता एक्झिस्टिंग विड्थ मध्ये चौपदरीकरण यासाठी जवळपास 600 कोटींची तरतूद माननीय गडकरी साहेबांनी केलेली जसं अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीनं उरण पनवेल भोरगिरी भीमाशंकर ते शिरू भोरगिरी ते शिरू असा जो आपण रस्ता करतो या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ती बैठक अजितदादांच्या कार्यालयात झाली आणि त्यामध्ये त्यांनी मधला जो एक क्लिफ आहे त्याच्या डीपीआरसाठी दादांनी त्याचवेळी 7 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत ज्याचा डीपीआर या रस्त्याचा बनल्यानंतर याचं कनेक्शन आणखी मोठ्या पद्धतीनं होईल। राहता राहिला प्रश्न परवा अण्णांच्या ऑफिसला काही आपले रिंगरोड जो जातो या रिंगरोडच्या संदर्भातलेही काही शेतकरी आले होते रेल्वेच्या संदर्भातलेही काही शेतकरी आले होते या संदर्भातले फक्त एक गंमत सांगतो जे मी पुन्हा नारायणगावला गेल्यानंतर मी सांगणारच एक बघा एक माणूस असतो तो म्हणतो श्रेय घेतो ही गोष्ट मी केली। विनायक शेठ तुम्ही सांगा जर तुम्ही विहीर खाली ठीक आहे तुमची विहीर इथे घर त्या बाजूला आहे विहिरीपर्यंत जायला रस्ता तर सुरक्षित कराल का नाही कराल बरोबर। दिलीप दादा तुम्ही आता म्हणालात जर महाशय म्हणत असतील की रेल्वेचं संपूर्ण श्रेय त्यांचं आहे तर रेल्वे ही नारायणगाव बायपासच्या पूर्व बाजूने जाते जो तुम्ही अगदी योग्य उल्लेख केलात तो खोडद रस्ता जो आहे त्या खोडद रस्त्याला अंडरपास न देता जर त्या रेल्वेचं स्टेशन पलीकडे असणार आहे तर संपूर्ण जुन्नर तालुका रेल्वे स्टेशनला जात असताना तिथे अंडरपास असला पाहिजे एवढी सुद्धा दूरदृष्टी माणसाकडे नसावी मग कुठले श्रेय घेताय तुम्ही। आणि हे करत असताना रेल्वेचा जो प्रकल्प आहे पुणे नाशिक रेल्वे हे कोणीही म्हणत नाही रेल्वे मी आणली कलमाडी साहेबांपासून हा विषय सुरू होता माननीय सुरेश कलमाडी साहेबांपासून हा विषय सुरू होता आदरणीय पवार साहेबांची तशी इच्छा होती त्यानंतर 15 वर्षात माजी खासदारांनी त्याचा पाठपुरावा केला नक्की केला करणं कर्तव्य होतं ते श्रेय नाही ते कर्तव्य होतं जे मी केलं ते सुद्धा कर्तव्यच आहे फक्त कर्तव्यात थोडासा फरक एवढा आहे की 2018 मध्ये अण्णा याचा डीपीआर तयार होता रेल्वेचा सरकार कोणाचं होतं गेल्या 5 वर्षात भाजप शिवसेनेचं होतं बरोबर 2018 ला सुरू असलेला डीपीआर हा एकदाही सरकार समोर सादर झाला नाही तो डीपीआर मी स्वतः बघितल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसमोर सादर झाला अजितदादांनी हा प्रकल्प पाहिल्यानंतर दादांना हा प्रकल्प पटला आणि दादांनी सांगितलं हा प्रकल्प तर घडलाच पाहिजे आणि त्याबरोबर दादांनी 2 महिन्यात सगळ्या आमदार महोदयांची बैठक लावली अगदी नाशिक रोड पासून ते हडपसर पर्यंत सगळे आमदार महोदय आणि खासदार महोदय या बैठकीला उपस्थित राहिले ही ऑनलाईन बैठक होती त्यामध्ये दादांनी सांगितलं या प्रकल्पानं या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदलू शकतो हा प्रकल्प झाला पाहिजे त्यामुळे यामध्ये मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आहे कारण त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जी राज्य सरकारची 20% भागीदारी होती ही 20% भागीदारी येण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाठपुरावा केला। आणि जसं अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीने आता ही गोष्ट दूध का दूध पाणी का पाणी आहे वर कोरड झाली 19 जुलैला काम आता पूर्ण होते आणि त्यानंतरही कोणालाही उद्घाटन करायचं असेल तर यात फरक फक्त एवढा आहे
की काल जे झालं ते श्रेय घेण्यासाठी उद्घाटन होतं, आज जे उद्घाटन करतोय ते मी माझ्या हातून करत नाही। ज्यांनी जमीन या रस्त्यासाठी दिली अशा सीनियर ग्रामस्थांच्या, वयोवृद्ध ग्रामस्थांच्या हातून उद्घाटन करतो, कारण हे श्रेय माझं नाही, मी फक्त त्यांचा सेवक आहे, मी फक्त त्यांचा प्रतिनिधी आहे। त्यामुळे ही पदाची आसक्ती न ठेवता आदरणीय अण्णांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं तालुक्याच्या विकासासाठी हे सातत्यानं आपण कार्यरत राहू। जसा रेल्वेचा प्रश्न आहे, रेल्वेतून ज्या काही समस्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय। मागे आमचे बाळशेट मामाही आले होते, या सगळ्या बाधित शेतकऱ्यांशी सुद्धा आपण चर्चा केली। कालही त्यांच्यातले काही जण रिंगरोडच्या संदर्भातले काही जे गोष्टी होत्या, जे अण्णांचं मत आहे त्या मताशी मी 100% सहमत आहे की याबाबत शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही स्वतः जायला तयार आहोत, शेतकऱ्यांबरोबर जायला तयार आहोत। कारण जी न्याय बाजू आहे ही मांडलीच गेली पाहिजे। आणि फक्त शेवटचं सांगतो आता अण्णा, एक माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत नाही। तर जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं इतर ठिकाणी बहुतेक महाविकास आघाडी आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडी नाही। आणि शिवसंपर्क अभियानामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याचा भाग किती, फक्त आपल्यावर टीका करण्याचा भाग किती, हा संशोधनाचा विषय झालेला आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्याही मनात तितकाच आदर आहे, परंतु एक गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे की माननीय मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री पदावर आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर आदरणीय पवार साहेबांचा वरद हस्त आहे, आणि ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही। त्यामुळे महाविकास आघाडीची जर भाषा करायची असेल तर ती आपल्याही आचरणात असलं पाहिजे। म्हणजे मागे पंचायत समितीचा अण्णांनी उल्लेख केला, पंचायत समितीच्या ज्या उल्लेखाच्या संदर्भामध्ये माननीय खासदार संजय राऊत साहेबांनी इकडे विधान केलं, ते विधान मी ऐकल्याबरोबर मी सांगितलं संजय राऊत साहेबांना काहीतरी चुकीचं ब्रीफिंग झालेलं आहे। आणि त्यानंतर मी आदरणीय अण्णांनी दादांशी चर्चा केली, मी पवार साहेबांशी चर्चा केली, त्यानंतर मला सांगण्यात आलं की आत्ता तुम्ही केलेलं स्टेटमेंट हे स्टेट लेवलला पसरतं। दादा म्हणाले मी स्वतः संजय राऊतांशी चर्चा करू, त्यानंतर संजय राऊत साहेब काहीही या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं नाही। पण असं होत असताना, मई खासदार होत असताना, ज्यांचा अत्यंत मोठा मोलाचा वाटा आहे तो अण्णांचा वाटा आहे, पलीकडे आमच्या शिरूरच्या अशोक वाटूंचा वाटा आहे, आणि असं होत असताना या तालुक्यांमध्ये यायचं आणि केवळ त्यांच्यावरच टीका करायची, ही जी भूमिका आहे, जेव्हा टीका करायला येतील तसं जसं अण्णा म्हणाले तसे आपली विकासाची कामं सांगा, आणि त्याचबरोबर आठवण करून द्या की या तालुक्याचं तुम्ही काय नुकसान केलं। याची 2000 बैलगाड्याचे शौकीन आपल्याकडे गाडा मालक अनेक आहेत, अनेक जण मला विचारतात, आज मी गाडा मालकांना भेटणार आहे, अनेक जण विचारतात गाडा मालक, या गाडा मालकांच्या संदर्भात नेमकी काय भूमिका त्यावेळी घेतली गेली, आणि 2014ची जी समिती होती त्या समितीवर आपण असताना बैलाचा समावेश हा संरक्षित प्राण्यात झाला की नाही याचं एकदा उत्तर द्यावं। खेडचा जो विमानतळ गेला, हा खेडचा विमानतळ त्या दिवशी कुठेतरी विधान केलं, जागेच्या प्रॉब्लेममुळे गेला, तर नेमका कशामुळे गेला जरा वेळ येऊ द्या, ते सुद्धा खुलं करतो। रेल्वेच्या संदर्भात पत्रकार बांधवांना माझी विनंती, मार्च 2018 संसदेच्या अधिवेशनामध्ये माननीय माजी लोकप्रतिनिधींनी ऑन रेकॉर्डवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, या फक्त रेकॉर्ड एकदा तपासा, आणि त्यानंतर या श्रेयवादासाठी ज्या कोणी व्यक्ती हातापल्या असतील त्यांना आवर्जून सांगा, जसं अण्णांनी सांगितलं त्या पद्धतीनं जनता खरंच हुशार आहे, जनतेची कामं करू, विकासाची कामं करू, निवडणूक संपली की राजकारण संपतं, पुढच्या निवडणुकीला राजकारण करू, तोपर्यंत आपल्या माणसांसाठी हक्कानं उभं राहू, ही गोष्ट फार महत्वाची मला वाटते। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर ही वाटचाल सुरू आहे, आणि या पुढच्या काळात सुद्धा जे तुमचे प्रश्न असतील, ज्या तुमच्या अडचणी असतील, ज्या केंद्र शासनाच्या पातळीवर असतील, त्या सोडवण्यासाठी आदरणीय अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मी कायम तत्पर राहील अशी आपण सर्वांना ग्वाही देतो। आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।